नमस्कार मित्रांनो, मराठी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, केंद्र सरकार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून 16,000 रुपये परत घेणार आहे। तर हे कोणते शेतकरी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता। यामध्ये ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावं वगळण्यात आली आहेत। ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचं काम सुरू झालं आहे। पीएम किसान योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता। यामध्ये ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचं काम सुरू आहे। गेल्या काही दिवसापासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये परत घेण्यात आले आहेत। केंद्र सरकारच्या कृषी विभागानं अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबर त्यांची नावं हटवण्यास सुरुवात केली आहे। तर हे सर्व शेतकरी जे इन्कम टॅक्स भरत असून ते पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते। तर यामध्ये आणखी कोणते शेतकरी आहेत ज्यांना या लाभापासून वंचित करण्यात आले आहे, तर चला पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी, तसेच नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधान परिषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी, प्राप्तिकर भरणारे शेतकरी, तसेच ज्या शेतकऱ्यांना 10,000 जास्त पेन्शन मिळत आहे ते शेतकरी, आणि डॉक्टर, इंजिनियर, CA आणि वकील, हे सर्व या पीएम किसानच्या लाभापासून वंचित राहतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।